नमस्कार कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उदय राजकीय इच्छाशक्तीचा बारसूत एल्गार रिफायनरीचा असा विषय आज आहे आपल्यासमोर आणि आपण चर्चा करणार आहोत अर्थातच रिफायनरी संदर्भात रिफायनरी संदर्भातली एक फार महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली शासकीय स्तरावर एक पाऊल पुढं हा प्रकल्प गेलेला आहे आपण पाहत होतो की एकीकडं प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत अशी एक चित्र निर्माण झालं होतं पण त्याच पार्श्वभूमीवर रिफायनरीचा रिफायनरीची वाटचाल मात्र एक एक पाऊल पुढं सुरू आहे आणि या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आमचे मुख्य संपादक सागर चव्हाणजी या संपूर्ण आज जो जो काही मुंबईत निर्णय झाले आणि या एकूणच कोकणाच्या दृष्टीनं ते किती लाभदा लाभदायक आहेत किंवा कशा पद्धतीनं आहेत यावर चर्चा आपण आज सविस्तर करणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं स्वागत या चर्चेमध्ये खास उदय राजकीय इच्छाशक्तीचा असं आपण म्हटलं आहे कशा पद्धतीनं हा उदय झाला असं तुम्हाला वाटतं निश्चितच एकंदरीत जर तुम्ही पाहिलं असेल तर कोकणामध्ये मुळात रिफायनरी हा विषय एक साधारण दोन हजार सतरा अठरामध्ये सुरू झाला त्याची चर्चा व्हायला लागली आणि खऱ्या अर्थानं जेव्हाही ग्रीन रिफायनरीची चर्चा सुरू झाली तर त्याचे म्हणजे अवघा कोकण तर त्याचं साक्षीदार आहे त्याबरोबर मीडिया म्हणून आम्ही देखील अगदी त्याचे जवळून साक्षीदार आहोत खरं तर त्यावेळी अशी परिस्थिती होती की ग्रीन रिफायनरी या विषयावर बोलायला देखील लोक हिंमत होत नव्हती एवढा प्रचंड विरोध हा होत होता खरं तर हा विरोध ज्यावेळी होत होता तेव्हा नेमका आपण विरोध कशासाठी करतोय हे देखील विरोधकांना माहिती नव्हती अशी त्यावेळीची खरी परिस्थिती होती जैतापूर आणि या त्याला अनेक कारण असतील मग तो जयतापतापूर ते जै, अणुऊर्जा प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प जे कोकणात यापूर्वी होऊन गेले आणि त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने म्हणजे ऍक्च्युली कोकणामध्ये जे प्रकल्प येतात त्याची सुरुवातच अगदी विरोधापासून होती बरोबर आणि त्याचं कारण मुख्य हेच आहे की को कोकणामध्ये परिस्थिती अशी आहे की एक गुंठा जमीन देखील देताना म्हणजे आज जर कोकणच्या या एकूणच महसुली डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही जर पाहिलं असेल तर एक एक गुंठावरून वाद सुरू आहेत ओके आणि त्यामुळे मला वाटतं कोणतेही प्रकल्प इथे उभारायचे असतील तर जमीन हा फार मोठा करीचा मुद्दा असतो आणि अशावेळी असे जेव्हा मोठे महाकाय प्रकल्प येतात निश्चितच मग त्याला तो विरोध होणं कारण एक गुंठा देखील जमीन देऊ न पाहणारा कोकणवासीय तर एवढ्या महाकाय प्रकल्पांना तो जमीन कशी काय देईल हा देखील एक मोठा प्रश्न असतो मात्र तरी पण आजची परिस्थिती जर पाहिली असेल तर आज कोकण एका विशिष्ट दिशेने पुढे जात असताना आज ही चर्चा आपण जी करतो की उदय राजकीय इच्छाशक्तीचा कारण याचं मुख्य टायटलच हे आपण देण्यामागचं कारण हेच आहे की आज म्हणजे दोन हजार सतरा अठरा या विशिष्ट कालावधीमध्ये आज दो दोन हजार बावीस सुरू आहे तर एकूणच ह्या मागच्या एकूणच चार वर्षामध्ये काय खऱ्या अर्थानं गरज होती ती राजकीय इच्छाशक्तीची गरज होती की असे मोठे प्रकल्प जेव्हा आपल्या कोकणामध्ये येत आहेत तर ते प्रकल्प ठीक आहे विरोध हा साहजिकच असणार मग ते कोणताही प्रकल्प चांगला असो किंवा तो वाईट असो मात्र विरोध हा होणारच मात्र अशावेळी खऱ्या अर्थानं गरज असते ती राजकीय इच्छाशक्तीची आणि ह्या मागच्या चार वर्षामध्ये ती राजकीय इच्छाशक्ती कुठे दिसली नाही आणि त्याचमुळे हा प्रकल्पावर बोलणं सुद्धा सोडा की त्या प्रकल्पाचं साधं समर्थन करणं हे देखील फार मोठी रिक्स होती आणि अशा वेळी कुठेतरी ह्या मागच्या काही दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतरानंतर उद्योगमंत्री म्हणून जेव्हा उदय सामंत यांनी पदभार सांभाळला आणि पदभार सांभाळल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे वेदांतासारखे जे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आणि त्यानंतर राज्यामध्ये एक मोठी राजकीय बोम आ, वाद स्वरू वाद निर्माण झाला आणि की राज्यातून प्रकल्प बाहेर जाता आहेत आणि त्यामुळे कारण हा काय रोजगार हा मुद्दा एकट्या एकट्या कोकणचाच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे तो संपूर्ण देशाचा देखील मुद्दा आहे पण त्याच्यास सर्वात जास्त मोठी झळ जा, जर आपण त्याचा गंभीर विचार गंभीरतेने दिलो तर हा त्याचा कोकणामध्ये त्याची फार मोठी झळ आहे कारण कोकणा कोकण आता ओस पडत चाललेला आहे रोजगार नसल्यामुळे इथला स्थानिक हा कोकणामध्ये तर कोकणामध्ये थांबत नाही आहेत आणि कुठेतरी त्यामुळे कोकण एकीकडे एक एक आपण म्हणतो आहे की कोकण समृद्ध आहे कोकणच्या प्रगतीला अनेक आता मार्ग आहेत आणि अशावेळी मात्र कोकणातच जर तरुण थांबला नाही तर मग ते मार्ग तरी काय उपयोगाचे त्यामुळे मुळादादी इथला तरुण हा कोकणात थांबला पाहिजे आणि त्याच्यासाठी रोजगाराची फार गरज आहे मग अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे सत्तांतर झालं आणि त्यानंतर रोजगार हा मुद्दा प्रकल्प हा मुद्दा जेव्हा समोर आला तेव्हा साहजिकच कोकणामध्ये जी अगदी महाकाय असा हा जो रिफायनरीचा प्रकल्प होतो तर त्याची चर्चा निश्चितच ही होणार आणि

आणि जर मागच्या काही याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल या मागच्या चार पाच वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तर काही राजकीय नेते मंडळी जर पाहिली असेल तर त्याचं उघडपणे समर्थन पण करण्यासाठी पुढे येत नव्हती हो आणि उघडपणे विरोध देखील कर, कर, करायला पुढे येत नव्हती हो आणि त्यामुळे कुठेतरी या चक्रामध्येच हा प्रकल्पाचं नाव ह्या प्रकल्पाचं नामांतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे घुटमळत होत्या मात्र एक पाहिलं असेल तर त्यातून फक्त या अडीच वर्षापूर्वी राज्याचे आ, माजी मुख्यमंत्री जे आत उद्धव ठाकरे झाले त्यानं तर त्यानंतर हा प्रकल्प सुरुवातीला राजापूर तालुक्यातील नानार येथे होणार असता आणि नानारमध्ये फार मोठा विरोध या प्रकल्पाला आ, न, विरोध होत होता एकंदरीत प्रकल्पाची गरज ओळखून आणि स्थानिकांच्या स्थानिकांची जी भूमिका होती याचा सर्व विचार करून या प्रकल्पाचं नामांतर करण्यात आलं थोडक्यात म्हणजे जो प्रकल्प नानारमध्ये होणार असता तर तो, तो प्रकल्प राजापूर तालुक्यातील अगदी त्याच्याच बाजूला असणाऱ्या धोपेश्वर बारसू येथे या या प्रकल्पाला जा, जा जागा प्रस्तावित करण्याचा जा निर्णय झाला आणि त्यानंतर कुठेतरी थोडीशी या प्रकल्पाबाबत कुठेतरी एक म्हणजे हा प्रकल्प होईल अशा पद्धतीची आशा ही थोडीफार त्यावेळी निर्माण झाली आणि आत्ता जर पाहिलं असेल तर त्यानंतर जे सत्तांतर झालं सत्तांतरानंतर उद्योगमंत्री म्हणून जेव्हा उदय सामंत यांनी जेव्हा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर ह्या रिफायनरी प्रकल्पाबाबत एक पॉझिटिव्ह चर्चा ही होताना दिसू लागली आणि त्याचंच आज आपण हा विषय घेण्यामागचं कारण का की आज मंत्रालय स्तरावर अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक या रिफायनरीच्या संदर्भात ही मंत्रालयामध्ये पार पडली खरंतर आजच्या या बैठकीमध्ये फार मोठे चांगले निर्णय देखील घेण्यात आलं म्हणजे खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जेव्हा ही मिटे बैठक झाल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मीडियासमोर आणले तर त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की एकूणच हा प्रकल्प जो आहे बारसू येथे होणार आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक इथे आवर्जून आपल्याला सांगावं लागेल की हा प्रकल्प नानादेवजी आता बारसूर होणार तर याच्या दृष्टीने देखील हे क पॉझिटिव्ह याच्यामधल्या गोष्टी पण लक्षात आपण घ्यायला पाहिजे कारण नार नानारमध्ये जो विरोध होता या प्रकल्पाला याचं कारण नेमकं हे होतं की तिथे कोणताही जेव्हा प्रकल्प जेव्हा येतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं की तिथले जे प्रस्थापित आहेत त्यांचं पुन्हा वसन कुठे करायचं हा मोठा प्रश्न होता आणि नानारमध्ये हा फार मोठा विषय होता मात्र बारसूमध्ये मात्र जे विस्थापित तिथे आहे तर तो, तो ते जे प्रमाण आहे हे नानारपेक्षा फार कमी आहे म्हणजे त्या भागामध्ये नानारमध्ये ज्या पद्धतीने लोकोवस्ती होती तिथे जी काही मंदिरं आहेत तर ह्या सगळ्यांचं पुनर्वसन करावं लागणार असतं आणि ती मोठी अडचण ही नाणारमध्ये होत होती आणि त्यामुळे त्याला मोठा विरोध होत होता मात्र बारसूमध्ये मा मात्र हे प्रमाण फार कमी आहे कारण तिथे फार मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती देखील नाही त्याचबरोबर मंदिर हा जो कैजामध्ये कारण कोकणामध्ये आपण आपल्या जे जी मंदिरं आहेत त्याला फार मोठं सर्वोच्च स्थान असतं आणि त्यामुळे तो एक भावनेचा विषय असतो श्रद्धेचा विषय असतो आणि त्यामुळे तो एक मोठा वादाचा विषय ठरू शकतो मात्र बारसूमध्ये हे फारच प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे संबंधित कंपनीच्या दृष्टीने देखील बारसू धापेश्वर बारसू हा जो प्रस्थापित जो मुख्यमंत्री मा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे त्यांना जागा दिलेली होती पर्याय म्हणून तर ती देखील एक पाहिलं असेल तर या प्रकल्पाच्या दृष्टीने एक आ, उ, पॉझिटिव्ह होते आणि अशा वेळी जेव्हा आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी हाच मुद्दा समोर केला की आजच्या घडीला तिथे स्थानिकांचं फार मोठ्या प्रमाणावर ह्या प्रकल्पासाठी समर्थन मिळत आहे त्यामुळे निश्चित पण मात्र जो काही विरोध आहे तर तो विरोध आ, जो काही काही प्रमाणात आहे तर तो विरोध कशा पद्धतीचा आहे आणि या संदर्भात या ही मीटिंग होती आणि त्यातून नक्कीच त्यांचं मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी ही या बैठकीतून त्यांनी घेतली त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पातून तब्बल एक लाखाचा रोजगार हा इथल्या तरुणांना मिळणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता कारण जेव्हा वेदांत या राज्यातून गेला आणि त्यावेळी मोठा जे राजकीय विरोधकांनी जो मुद्दा उपस्थित केला की असे प्रकल्प जाणं म्हणजे मोठा रोजगार आपण मुकलो अशा पद्धतीची जी चर्चा होतो तर एक लाखाचा रोजगार हा कोकणामधून मिळू शकतो कोकणातील तरुणांना मिळू शकतो तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समोर आणला दुसरी गोष्ट महत्त्वाचं की याच प्रकल्पामुळे कारण कोकण हे निसर्ग सौंदर्याने वेळलेलं कोकण आहे तर त्या सौंदर्याला कुठेही बाधा येऊ नये अशा प्रकल्पांमुळे म्हणून तब्बल एक लाखाहून जास्त झाडे लावण्याचा एक महत्त्वाचा निर्णय आपला आहे हे देखील त्यांनी या बैठकीमध्ये पत्रकार परिषदे आणि त्याचबरोबर या प्रकल्पासाठी जे मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे तर ते नेमके पाणी कुठून आणायचं हा एक मोठा प्रश्न होता तर तिथूनच कोयनेचा भाग जवळ आहे आणि त्यामुळे कोयनेकडून थेट पाणी या प्रकल्पासाठी येऊ शकतं त्यामुळे हे महत्त्वाचे मुद्दे जे होते जे कळीचे मुद्दे होते तर ते कळीच्या मुद्द्यावर आजच्या बैठकीमध्ये प पर्याय काढण्यात आले आणि त्यातून एक महत्त्वाचं म्हणजे म्हणूनच आज आ, आज जे आपण ही आज जी चर्चा करतो आहे ती एक राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कोणताही प्रकल्प हा मार्गी लागत नाही हे दिसून आलं यामध्ये प्रामुख्याने एक उल्लेख करावा लागेल आणि त्यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी ते अगदी ठळकपणे बोलून दाखवलं की जो प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये होतोय आणि त्या राजापूर तालुक्याचे जे प्रतिनिधित्व करत आहेत ते, ते आमदार राजन साळवे ते आजच्या घडीला ठाकरे गटाच्या सेनेचे आज नाही म्हटलं तरी प तिथले एक प्रमुख दावेदार आहेत आणि ते आ, आपली भूमिका अगर ठामपणे मांडत मांडतायत मातोश्रीपर्यंत ठामपणे मांडत आहेत खुद्द जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रवक्तेपदाची देखील जबाबदारी ही देण्यात आली राजनसे आणि ते सत्तेत त्यावेळी देखील असताना म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी उघडपणे म्हणजे जेव्हा कोकणामध्ये या प्रकल्पाला विरोध होत होता त्यावेळी खऱ्या अर्थानं राजन साळवी यांनी या प्रकल्पाचं समर्थन केलं आणि ते समर्थन करताना त्यांनी जे मुद्दे समोर आणले काय म्हणजे आत्ता पण आपल्याकडे ते पत्र आहे की पाच पाणी पत्र हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्या पाच पाणी मुख्य पत्रामध्ये सगळ्यात ठळक मुद्दा हाच आहे की कोकणामध्ये रोजगार नसल्यामुळे इथला तरुण हा बाहेर जातोय आणि कोकण आता ओस पडू लागलेला आहे आणि तोच मुद्दा त्याने ठळकपणे सांगितलेला होता आणि त्याचमुळे ह्याच मुद्द्यावर त्याने या प्रकल्पाचं पूर्णपणे त्यावेळी देखील आणि आत्ता देखील आणि भविष्यात देखील ते समर्थन करणार अशा पद्धतीने त्याने आपलं भूमिका मांडली आणि ह्या भूमिकेचं अगदी जाहीरपणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कौतुक हे उदय यांनी केले खरं तर आजच्या घडीला एकमेकांचे विरोधक आहेत ते कारण राजन साली हे ठाकरे गटामध्ये आणि उदय सामंत शिंदे गटामध्ये असल्यामुळे आजच्या घडीला क एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत मात्र प्रकल्पाच्या दृष्टीने हे राजकीय मतभेद त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत आणि या प्रकल्पासाठी एक पाऊल पुढे हे त्यांनी टाकलेले आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं असेल तर हा उदय राजकीय इच्छाशक्तीचा आहे आणि कदाचित याचमुळे या इच्छाशक्तीमुळेच खऱ्या अर्थाने बारसूमध्ये रिफायनरीचा बारसा हा नक्की होऊ शकतो असं मला वाटतं अगदी तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की यात उदय सामंतांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि जसं की उल्लेख केला साळवींचा तर आजही ते पत्रकार परिषदेमध्ये साळवींना शेजारी घेऊनच या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती दिली आहे आपण जरा पाहूया की सविस्तरपणे त्यांनी काय काय सांगितले उदय सामंतांच्याकडे आपण थेट जाऊयात त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज झालेल्या सगळ्या निर्णयांची सविस्तर माहिती दिलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बारसुया गावी रिफायनरी करण्यासाठी ज्या जागेचं भूसंपादन सुरू होतं आणि रिफायनरी कशा पद्धतीनं होणार आहे याची माहिती देण्यासाठी आज स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार विनायक राऊत आणि आमदार राजनजी साळवी आणि आमचे सगळे अधिकारी यांच्यासमोर चर्चा ठेवलेली होती आणि याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करतायत तिथले काही लोक समर्थन करत आहेत यांच्याशी चर्चा करणं जे समर्थन करत नाहीत त्यांना त्यांच्या मनातल्या शंका दूर करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत परंतु सगळी माहिती पहिली लोकप्रतिनिधींना असली पाहिजे यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीला खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहणार नाहीत असं त्यांचं पत्र ऑलरेडी आलेलं होतं परंतु या बैठकीला स्थानिक आमदार माननीय राजन साळवीसाहेब उपस्थित होते त्यांनी आमच्या विभागाला या रिफायनरीच्या बाबत सकारात्मक जे पत्र दिलेलं होतं त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली राजन साळवींचं जरी ते पत्र असलं तरी त्या जनतेच्या मनातल्या शंका होत्या आणि त्याचं विश्लेषण करणं देखील गरजेचं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींनी एक पत्र जे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं होतं की तेरा हजार एकर जागेचं संपादन हे बारसूमध्ये होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये अनेक गावं होती त्याच्यामध्ये सोलगाव देवाचे गोठणे आणि शिवणे या गावातल्या लोकांनी त्याला विरोध केला होता आणि या सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची मागणी आमदार राजनजी साळवी यांची अशी होती की सोलगावचं डिनोटिफाईड त्या जमनी झाल्या पाहिजेत ज्या सातबाऱ्यावर सिस्पेन्सिलनं लिहिलेलं आहे ते क्लिअर झालं पाहिजे आणि ती मागणी तिथल्या लोकांची जी होती राजन साळवींच्या माध्यमातून ती आम्ही मान्य केलेली आहे आणि देवाचे गोटणे आणि शिवणे ही दोन्ही गावं या बारसूमध्ये रिफायनरीमध्ये येणार नाहीत अशी जी मागणी होती ती देखील आम्ही मान्य केली आणि एकूण सहा हजार दोनशे एकर जी जागा ॲक्वायर करायची आहे त्याच्यातली एकोणतीसशे एकर जागा ही तिथल्या जमीन मालकांनी संमतीपत्र दिलेली आहेत नाटेसारखा जो भाग आहे त्या ठिकाणी जिथं क्रूड ऑइलचं से एक सेंटर होतं आहे तिथे आम्हाला जे बोर करायचे होते ते शंभर टक्के आमचे मारून झालेले आहेत चौऱ्याऐंशी बोर जे शिल्लक राहिले आहेत त्याच्यामध्ये सात लोकांनी संमती दिलेली आहे अठ्ठावीस लोकांनी देखील संमती दिलेली आहे परंतु त्यांचे हिस्से अजून फायनल असल्या होत नसल्यामुळं अठ्ठावीस ठिकाणी आम्ही बोर मारू शकलेलो नाही याचा प्रकल्पाचा जो आवाका आहे तो दोन लाख कोटीचा आहे याच्यातनं कन्स्ट्रक्शन फेजमध्ये जवळजवळ एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि ऑपरेशन फेजमध्ये डायरेक्ट रोजगार हा तीन हजार लोकांना आणि इनडायरेक्ट रोजगार हा पंच्याहत्तर हजार लोकांना मिळणार आहे तर त्या बाबतीमध्ये विशेषतः राजन साहेबांनी जे मुद्दे मांडलेले होते ते मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचे आणि आम्ही नक्की काय करणार आहोत त्या संदर्भात त्यांची पहिली मागणी होती की तिथे जे दोन डॅम आहेत म्हणजे अर्जुना डॅम आहे आणि जामदा डॅम आहे त्याच्यावरनं जर रिफायनरीसाठी पाणी घेतलं तर तिथं पाणी टंचाई होऊ शकते अशा ती मागणी होती आमचा देखील सर्वेतोच आहे आणि म्हणून कोयनाचं पाणी हे रिफायनरीसाठी वापरण्याचा तत्त्वता निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि आम्ही आमच्या डिपार्टमेंटला असं सांगितलं आहे की ही पाईपलाईन ज्या ज्या गावातनं जाईल ज्या ज्या शहरातनं जाईल त्या शहराला किंवा त्या गावाला सुद्धा पाण्याचा टॅप द्यायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे पाण्याचं युटिलायझेशन नगर नगरपालिकेनं नगरपंचायतीनं गावानं कसं करायचं हे त्या गावाने ठरवायचं आहे पाणीपट्टी ही त्या गावांनी भरली पाहिजे फक्त आम्ही पाणी गावापर्यंत आणून देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही पाईपलाईन बारसूपर्यंत होईल बारसूपर्यंत ही पाईपलाईन झाल्यानंतर जे एकशे साठ एम एल डी पाणी त्यांना लागणार आहे त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल होईल आणि कन्स्ट्रक्शनसाठी जे काय थोडंफार पाणी लागणार आहे ते अर्जुनामध्ये घ्यायचं आणि काही कालावधीमध्ये ही पाईपलाईन पूर्ण करायची अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला होता रोजगाराच्या बाबतीमध्ये सगळ्यांचीच आमची मागणी अशी होती की पूर्वीपासूनची की स्किल डेव्हलपमेंटचं युनिट त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे तिथं जागा देखील आम्ही आयडेंटिफाय केली आणि भुवनेश्वरच्या बेसवर जे धर्मेंद्र प्रधान मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देशातलं सगळ्यात चांगलं जे मॉडेल आहे स्किल डेव्हलपमेंटचं ते देखील त्या भागामध्ये करण्याचा निर्णय तत्वतः आज घेण्यात आलेला आहे ग्रीनरी असली पाहिजे म्हणून महामार्ग असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल इथं देखील चांगल्या पद्धतीची झाडं लावावी अशा पद्धतीची जी मागणी होती तर ती कुठचीही झाडं न लावता कोकण ज्या झाडांशी निगडीत आहे म्हणजे आंबा असेल काजू असेल किंवा कोकणातली विविध झाडं असतील ती लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला बेरोजगारीवर देखील मी आपल्याशी बोललो अर्जुना नदी म्हणून जी आहे अर्जुना आणि जामदा नदी आहे जामदा नदीचं धरणाचं काम अजून सुरू व्हायचं आहे परंतु अर्जुना नदीवरचा जो डॅम आहे त्याचा गाळा काढण्यासाठी डी पी सीतनं जे पैसे आवश्यक होते ते देखील देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे हॉस्पिटलची एक मागणी होती आणि तिथं जे जुनं हॉस्पिटल आहे ते कंपनीनं जनतेसाठी सुरू करावं असं लोकप्रतिनिधी म्हणून राजन साहेब यांनी मागणी केली होती मला असं वाटतं की ह्या ज्या मागण्या होत्या त्या जनतेशी निगडीत होत्या आणि त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा उद्योग विभाग काम करेल अशा पद्धतीचं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे तेरा जूनला जी एक मिटिंग झाली होती त्यांची मिनिट्स राजन साहेबांना मिळालेले नव्हते ते देखील आज आम्ही दिलेले आहेत आजच्या बैठकीचे मिनिट्स त्यांनी सांगितले होते की आठ दिवसात द्यावे ते आम्ही त्यांना दोन दिवसामध्ये देणार आहोत एकंदरीत सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा होऊन लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अशी भूमिका मांडली की कंपनीच्या लोकांबरोबर देखील प्रशासन म्हणून आपली एक बैठक होणं आवश्यक आहे जमनीचा रेट फायनल होणं आवश्यक आहे जमनीचा रेट देखील आहे त्याच्यापेक्षा जादा तिथल्या लोकांना दिला गेला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि म्हणून सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या ओव्हरऑल या सकारात्मक होत्या आणि हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून सांगायला ते विसरले नाहीत की या मागण्या ज्या आहेत ह्या जनतेच्या मनातल्या आहेत जनतेनं सांगितलेल्या आहेत जनतेच्या विकासासाठी आहेत आणि या मात्र मागण्या कंपनीनं जर मान्य केल्या नाहीत तर कंपनीच्या बाबतीत समर्थनाची भूमिका आज जी मी घेतली त्याचा विचार करावा लागेल आणि ह्याच्यात मला असं वाटतं की त्यांनी कुठची नकारात्मक भूमिका घेतलेली नाही शेवटी या ज्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची भूमिका असते आणि म्हणून मी मनापासून धन्यवाद दिलेत की जो एक विकासात्मक क्रांती करणारा प्रोजेक्ट हा राजापूरमध्ये येतोय त्यांच्या मतदारसंघामध्ये येतोय त्याचं समर्थन करण्याच्या संदर्भातली भूमिका ही राजन साहेबांनी घेतली त्याबद्दल मी शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये दे तिथल्या लोकांवर अन्याय होणार नाही शेतकऱ्यांवर दबाव टाकून कुठचीही गोष्ट आम्ही करणार नाही जसं मी पूर्वी सांगितलं तसं परंतु या रिफायनरीचं स्वागत जसं तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे तसं जनतेनं करावं यासाठी प्रशिक्षण वर्ग असतील तिथे जनजागृती करायची असेल लोकांशी चर्चा करायची असेल या सगळ्या संदर्भातले निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेणार आहे आज लोकप्रतिनिधींबरोबर बैठक झाली म्हणजे माझं काम संपलं नाही तर याच्यानंतर जनतेच्या मनातले संभ्रम दूर करणं जनतेचा गैरसमज दूर करणं शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करणं ही एम आय डी सीची प्रायोरिटी राहणार आहे आणि तशा पद्धतीनं जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प आम्ही सकारात्मकदृष्ट्या पुढे नेऊ सर या याच्या आज ज्या घडामोडी घडल्या त्यात या सगळ्या खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट फक्त आ, मला आवर्जून तुम्हाला विचारायची आहे कारण mm. या संपूर्ण प्रकल्पाला विरोध ज्यांचा आहे असं समजलं जातं ते खासदार विनायक राऊत ते आज मिटिंगला नव्हते पण पर, परंतु त्यांनी एक पत्र दिलं होतं आणि या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती नेमकं काय सांगाल खरं तर म्हणजे आज जी महत्त्वाची बैठक मंत्रालयामध्ये झाली या प्रकल्पाच्या संदर्भात सकाळपासून देखील अनेक वृत्तवाहिन्यांवर देखील अशा प्रकारच्या बातम्या झलकत होत्या की खासदार विनायक राऊत यांचा विरोध असल्यामुळेच ते आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत तर मुळात हा जो मुद्दा आहे तर हा मी खोडून काढतो यासाठी कारण खासदार विनायक राऊत हे या लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आहेत ठीक आहे वेळोवेळी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात आपली भूमिका विरोधात मांडली आहे आणि मात्र ही भूमिका मांडत असताना एक आवर्जून जर तुम्ही त्यांच्या या भूमिकेतील जर एक मुद्दा तुम्ही जर आवर्जून पाहिला असेल तर तो, तो मुद्दा असा आहे की वारंवार ते हेच सांगत की स्थानिकांचा जर त्या प्रकल्पाला पाठिंबा असेल तर नक्कीच याबाबत आमचे पक्षप्रमुख भूमिका आपली जाहीर करतील म्हणजे या याचा अर्थ या या जर स्थानिकांनी त्या प्रकल्पाला पाठिंबा दिला तर निश्चितच हा प्रकल्पाला आमची देखील पाठिंबा असे असेल अशा पद्धतीचा ते विधान होऊ शकतं खासदार विनायक राऊत यांनी म्हणजे आज पण त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीचं जेव्हा त्यांनी पत्र दिलं तर त्या पत्राचं देखील आपल्याकडे ते पत्र आप आहे त्या पत्रामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्या पत्रामध्ये देखील त्यांनी आपला विरोध आहे म्हणून आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असं ते कुठेही त्यांनी बोललेले नाही आहेत तर त्या पत्रामध्ये त्यांनी हेच हाच मुद्दा समोर आणलेला आहे की जर या प्रकल्पाला विरोध होत असेल तर त्या विरोधाचं नक्की चांगलं प्रबोधन करता येईल का काय तर ते प्रबोधन करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं त्यांनी ते पत्र दिलेलं आहे म्हणजे ते देखील म्हणतायत की जर कोण विरोध करत असेल तर त्या विरोधाचं नेमकं हा विरोध कशासाठी आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांचं जर मतपरिवर्तन झालं आणि ते जर या प्रकल्पाला पाठिंबा देत असतील त्या प्रकल्पाचं समर्थन करत असेल तर निश्चित आपले पक्ष प्रमुख जे आहेत उद्धवजी ठाकरे तर हे आपली भूमिका जाहीर करतील मुळात हा एक मुद्दा आहे हा पण समोर यायला पाहिजे तो आजही मुद्दा समोर येत नाही आहे की मुळातच आजच्या घडीला या प्रकल्पाला मोठा विरोध जो होत होता तो नादारमध्ये विरोध होत होता आणि त्यानंतर खुद्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आत्ताच्या सेनेचे जे त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी तर हा पर्याय दिला होता म्हणजे आत्ता जी प्रकल्प जो होणार आहे तो धा राजाव राजापूर तालुक्यातील धापेश्वर बालसू येथे प्रकल्प होणार आहे तिथे त्यांनी हा पर्याय जागेचा पर्याय दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यात पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री असताना हा पर्याय दिलेला आहे त्यामुळे निश्चितच त्यांना देखील आपली भूमिका ही मांडावी लागणार भले ते आजच्या मिटिंगला उपस्थित राहिले नसतील मात्र एक गोष्ट क्लिअर आहे ती गोष्ट म्हणजे अशी आहे की त्यांचा देखील कुठेही प्रकल्पाला विरोध नाही आहे जर स्थानिकांनी या प्रकल्पाचं समर्थन केलं तर निश्चित आपण देखील या प्रकल्पाचं समर्थन करू शकतो अशा पद्धतीचं त्यांचं हे वक्तव्य आहे आणि त्या पद्धतीचं पत्र देखील आपल्यासमोर आपल्याकडे आहे त्यामुळे निश्चितच हा मुद्दा जो आहे की खासदार विनायक राऊत हे उपलब्ध हां एका अर्थाने जर पाहिलं असेल तर कोकणामध्ये रिफायनरीसारखा हा एक मोठा प्रकल्प होतो आहे काही लोकांचं मत हे पण होतं की वास्तविक रोजगार हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे अनेक प्रकल्प राज्याच्या बाहेर चालल्यानंतर राजकीय विरोधकांनी जे आत्ताच्या घडीला विरोधक आहेत त्यांनी हा मोठा मुद्दा बनवलेला आहे की हे सरकार आल्यापासून राज्यातील प्रकल्प हे राज्याबाहेर चालले आहेत मात्र अशाच वेळी जर हा कोकणामध्ये एक मोठा प्रकल्प जो मोठ्या प्रमाणावर रोजगार देऊ शकणारा हा एक प्रकल्प आपल्या कोकणात होत असेल तर निश्चितपणे आजची बैठक ही त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची होती त्यामुळे या बैठकीला ते उपस्थित राहणं हे देखील फार गरजेचं होतं मात्र ठीक आहे एक आजच्या त्या बैठकीला ते, ते उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी आपली भूमिका त्या पत्रातून सादर केलेली आहे भूमिका मांडलेली आहे की आपल्या या प्रकल्पाला विरोध नाही आहे आणि जर विरोध होत असेल तर नेमका हा विरोध कशासाठी होतोय तर त्या विरोधाचं मतपरिवर्तन हे तुम्ही करणं गरजेचं आहे सरकारने ते करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच कुठेतरी ही राजकीय इच्छाशक्ती होताना दिसते Uh, आता आपण थेट जाऊया प्रकल्पाकडं प्रकल्पाच्या संदर्भात खूप चर्चा आतापर्यंत आपण ऐकल्या हो। संदर्भात काही त्याच्यामुळं प्रदूषण होतं किंवा त्याच्यामुळं आणखीन काही होतं किंवा पाण्यातील माशांचं काही त्या संदर्भातले काही वाद सुरू होते uh, परंतु काही अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं आपण स्वतः काही रिफायनरी अशा मोठ्या स्वरूपाच्या बघून आलात जिथे पाणीपतला एक रिफायनरी मोठी आहे तिकडेही आपण गेला होता आणि माहूलची रिफायनरी ही तुम्ही निरीक्षण केलेलं आहे Uh, काय नेमकं का कशा पद्धतीने हे सगळं अर्थकारण असतं आजूबाजूचा परिसर काय असतो आणि कशा पद्धतीनं तुलनेत कोकणामध्ये को, काय बदल होतील निश्चितच म्हणजे तुम्ही ह्या खरंतर हा चर्चे च, हा चर्चेचा हा विषय नाही आहे कारण हा यावर जर चर्चा केल्या तर एक वेगळी चर्चा आपल्याला घ्यावी लागेल पण एक महत्वाचं मी एवढंच सांगेन की जेव्हा दोन हजार सतरा या प्रकल्पाबद्दल बोलायला देखील लोक घाबरत होती मत व्यक्त करायला देखील घाबरत होते आणि फक्त नि फक्त विरोध होत होते त्यावेळी नेमका हा विरोध काय आहे हा विरोध नेमका कशासाठी आहे काय जर समर्थन अनेकांचं आतून समर्थन होतं पण ते बोलायला घाबरत होते असे बरेचसे लोक आणि ते अगदी डॉक्टर इंजिनियर वकील असे लोक होते आणि हे कुठेतरी या कोकणातली मीडिया म्हणून हे आम्हाला ते जाणवत होतं आणि त्यावेळी म्हणजे या प्रकल्पाच्या विरोधात म्हणजे प्रकल्पाबाबत जे आपली भूमिका देखील मांडण्याची कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळी खऱ्या अर्थानं कोकणचं नंबर वन महाचॅनल असणारं कोकण सातलायू तेव्हाचं सिंधुदुर्ग लायूने याबाबत एक स्पॉट पंचनामा घेतला आणि स्पॉट पंचनामा घेतल्यानंतर आम्ही सर्वप्रथम नानार या भागामध्ये गेलो कारण जेव्हा हा प्रकल्प होत होता तो राजापूर तालुक्यामध्ये त्याचा बहुतांश भाग येत होता आणि थोडासा भाग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणजे अगदी ते रामेश्वर वगैरे वगैरे हा भाग त्यामध्ये समाविष्ट होता त्यावेळी नेमकं काय भूमिका आहे नेमकी तिथल्या लोकांचा हा विरोध नेमका कशासाठी आहे किंवा जर काही लोक उघडपणे नाही पण आतून जे समर्थन करत होतं तर नेमकं हा काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यावेळी स्पॉट पंचनामा केला ॲक्च्युली त्यावेळी आम्ही जेव्हा स्पॉट पंच ना ते करायला गेलो तेव्हा अनेकांनी आम्हाला विरोध देखील केला आमचे कॅमेरे देखील त्यावेळी काढून घेण्यात आले मात्र जे काही सत्य होतं ते दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी पोचलो आणि ते सत्य त्यावेळी आम्ही समोर आणले त्यावेळी अनेकांनी आपला विरोध जो काय होता तो विरोध नेमका कशासाठी आहे हे समोर आणलं त्यानंतर ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या मात्र ते जाहीरपणे तिथे भूमिका आपली मांडू शकत नव्हती कारण फार मोठं दहशतीचं वातावरण त्या भागामध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं की जो प्रकल्पाच्या बाजूने बोलेल त्याचं काही खरं नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असताना देखील आपण तिथे पोचलो आणि त्यावेळी अनेकांच्या प्रतिक्रिया आपण या संदर्भात घेतल्या मग त्या याच्यामध्ये अनेकांनी आपला विरोध मांडला तो नेमका विरोध का कशासाठी हे देखील मांडलं आणि अनेकांनी आपली समर्थन आहे आणि ते हे प्रकल्प का व्हायला पाहिजे हे देखील मांडलं पण या सर्व स्पॉट पंचनाम्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा होता की या प्रकल्पामुळे कोकणचं पर्यावरण आ, हे कुठेतरी विनाश होणार अशा पद्धतीच्या एकूणच त्या भूमिका त्या एकूणच चर्चेतून आल्या मात्र सर्वप्रथम ही जी भूमिका होती त्या भागातील सर्व ही सर्वप्रथम आपण त्यावेळी समोर आणली आणि त्यानंतर कुठेतरी या प्रकल्पाच्या दृष्टीने विरोधातही आणि समर्थनातही चर्चा ही सुरू झाली आणि त्यानंतर पाहिलं असेल तर आपण म्हणजे त्यातील जे विरोध करणारे बरेचसे लोकं असतील स्थानिक असतील काही लोकप्रतिनिधी असतील आणि काही मीडिया प्रतिनिधींच्या वतीने पानिपत येथे जी रिफायनरी आहे तर त्या पानिपत रिफायनरी नेमकं कशी झाली त्यावेळी कारण जर पानिपतमध्ये नेण्याचं नेमकं कारण हेच होतं कारण जसं कोकण हे फार मोठं समृद्ध कोकण अगदी हिरवगार स कोकण आहे त्याच पद्धतीने जो हरियाणामधला तो पानिपतचा भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते जशी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे मत्स्य शेती आहे तसं त्या भागामध्ये देखील दे, मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते आणि अशा वेळी तिथे रिफायनरी होते तर नेमकं मग त्यावेळी विरोध झाला का विरोध झाल्यानंतर तिथे रिफायनरी कशा पद्धतीने उभारली गेली मग त्यानंतर त्या विरोधाचं नेमकं काय झालं आणि आजच्या घडीला पाणीपतचा विकास नेमका कशा पद्धतीने झाला तर अशा अनेक गोष्टी ह्या तिथे आम्ही पाहिल्या पण त्या पा आणि नुसत्या पाहिलं नाही तर त्या आपण समोर देखील आणल्या त्यामुळे पाणीपत म्हणा त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या अगदी ह्या किनारपट्टीच्या भागामध्ये जी रिफायनरी झाली ती आपली मुंबई माहुलची तर ती माहूलची रिफायनरी आपण पाहून आलो कारण माहुलची रिफायनरीचा अभ्यास यासाठी केला की ती किनारपट्टीवर असणारी रिफायनरी होती मासेमारीच्या संबंधात जो प्रश्न होता की मोठ्या प्रमाणावर याचा मच्छीमारीला धोका निर्माण होईल तर त्या हु� भागामध्ये आपण गेलो खरं तर माहूलमध्ये त्या ठिकाणी अक्षरशः अनेक प्रकल्पांचं जाळं तिथे आहे आणि अशामध्ये ही रिफायनरी तिथे त्या होते त्यामुळे तिथले काही परिणाम दुष्परिणाम याचा सगळा आम्ही अभ्यास केला आणि त्यानंतर मग जी काही वस्तुस्थिती होती ही आपण समोर आणली आणि यातूनच जर पाहिलं असेल तर एक गोष्ट मात्र क्लिअर कट समोर आलेली होती की या भागामध्ये मग पाणीपतमध्ये देखील रोजगाराचा मुद्दा होता या प्रकल्पामुळे तो रोजगाराचा मुद्दा दूर झाला दृष्टी दु दुसऱ्या गोष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या रिफायनरीसोबत अनेक उद्योगांचं जाळं ह्या त्या भागामध्ये उभं झालं जसं अगदी माहौलमध्ये मा दे देखील त्याच पद्धतीचं झालं त्यामुळे अनेक रोजगाराचे विषय जे रिफायनरीशी काही संबंध नसताना देखील काय तिथे निर्माण झाले रोजगाराचे अनेक ऑप्शन आणि त्यामुळे कुठेतरी तिथे तो विरोध जो होता तो विरोध दिसला नाही माहूलमध्ये तर अनेक लोकांनी त्या प्रकल्पाचं आजही ते समर्थन करतात अनेक जे विषय होते म्हणजे एकूणच हा अभ्यास दौरा यासाठी होता की इथले जे मुद्दे होते इथल्या लोकांना वाटत होतं की पर्यावरणाचा रास होईल मच्छिमारीचा ला मोठा धोका निर्माण होईल तर अनेक मुद्द्यांचं तिथे उत्तर घेण्यासाठी आपण तिथे पाणीपतमध्ये गेलो होतो माहूलमध्ये गेलो होतो आणि अनेक प्रश्नांचं म्हणजे नेमका विरोध का होत होता या प्रश्नांचं उत्तर हे पाणीपतमध्ये गेल्यानंतर मिळालं माहूलसारख्या रिफायनरीला भेट दिल्यानंतर तिथे अनेक प्रश्नांचं उत्तर मिळेल त्यामुळे निश्चितच या दृष्टीने जर पाहिलं असेल तर जे आत्ता धोपेश्वर बार्सूमध्ये जी रिफायनरी होती तर हा एक मोठा महाकाल काय प्रकल्प आहे आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा जो प्रश्न आज जो कोकणला भेडचावतोय तो दूर होणार हे नक्कीच आहे आणि त्यातून एक गोष्टी समोर आल्या अनेक गोष्टी की पर्यावरणाचा रास वगैरे तर आज अनेक गोष्टी ॲडव्हान्स झालेल्या आहेत त्यामुळे कमी प्रदूषण करून पर्यावरणाचं रक्षण कशा पद्धतीने करता येईल ते अशा अनेक गोष्टींवर अगदी त्या, त्या संबंधित कंपनीच्या वरिष्ठांकडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी ते अगदी पुरावे निश्चित तिथे शास्त्र पद्धतीने दाखवल्या पटवून दिल्या आणि तेच आम्ही ह्या जनतेसमोर कोकणवासियांसमोर आणलं त्यानंतर खऱ्या अर्थानं आज जी चर्चा होते म्हणजे आज रिफायनरीबाबत अगदी उघडपणे समर्थन देखील आहे उघडपणे जो विरोध होतोय ती चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात जी केली असेल तर ती आपण केलेली चर्चेला सुरुवात आणि त्याचमुळे आज रिफायनरीबाबत उघडपणे बोललं जातं फक्त हे होत असताना गरज होती ती राजकीय इच्छाशक्तीची आणि ती कुठेही दिसत नव्हती ती मात्र आता कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती ती दिसायला लागली आहे अगदी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा विषय समजून सांगितला आणि कशा पद्धतीनं इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती आज जागृत झालेली आहे आणि त्या पद्धतीनं एक पाऊल पुढे रिफायनरीन टाकलेलं आहे निश्चितपणे हा प्रकल्प मला वाटतं की एक uh, केवळ कोकण नव्हे तर महाराष्ट्रातलंच चित्र एकूण औद्योगिक चित्र बदलणारा ठरणार आहे आणि uh, याच पद्धतीनं यापुढं जे काही त्या त्यामध्ये दे डेव्हलपमेंट होईल जे काही पुढे वाटचाल होईल त्याच निश्चित म्हणजे आता आज जर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर उदय सामंत यांनी आपली भूमिका या माध्यमातून मांडली जे म्हणजे आजच्या घडीला ठाकरे गटाच्या सेनेमधले एक प्रमुख नेते मंडळी आहेत ते म्हणजे अनिल परब आणि जे कोकणचे आहेत कोकणामधलं चांगलं वाईट हे त्यांना माहिती आहे तर त्यांनी देखील आपली भूमिका क्लिअर केली म्हणजे त्यांनी देखील जेव्हा आज खरं तर आज त्यांच्या साई रिसॉर्टवर म्हणजे हातोडा पडणार असतो आणि त्यावर त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा रिफायनरीचा विषय आला तर त्यावेळी देखील त्यांनी आपली उघड भूमिका मांडली शिवसेनेने अतिशय स्पष्ट भूमिका त्यावेळेला घेतली होती लोकांच्या बरोबर शिवसेना आहे आजही आमचं हेच म्हणणं आहे की जर तो प्रकल्प लोकांना नको असेल तर आम्ही लोकांच्या बरोबरीने आहोत जर तिकडच्या लोकांची मागणी असेल आणि मोठ्या प्रमाणात लोकांना जर काय मतपरिवर्तन असेल तर त्या बाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेतील उपस्थित राजनस्थळी आमदार आहेत असं असेल तर त्यांनी पक्षप्रमुखांशी बोलावं पक्षप्रमुख शेवटी निर्णय याच्या बाबतीत पक्षप्रमुख घेतील आणि ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील या बाबतीत लोकांचं काय मत आहे त्या प्रकल्पाचे फायदे किती आणि नुकसान किती या सगळ्याचा विचार करून शिवसेना आपली भूमिका घेईल बघा इथे दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिकडं तो प्रकल्प हवा काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिकडे तो प्रकल्प नको आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यवस्थित चालाचाल विचार करून त्या प्रकल्पाचे तोटे त्या प्रकल्पाचा फायदा हा सगळा विचार करून लोकभावना विचार करून पक्ष निर्णय घेईल आणि याच पद्धतीनं हा प्रकल्प आता कुठेतरी पुढं जातो आहे आणि प्रकल्प हा निश्चितपणे होणार अशा एक आशावाद कोकणवासियांना निर्माण झालेला आहे निश्चितपणे एक चांगला मार्ग या नि उद्योग उद्योग क्षेत्रासाठी असेल किंवा रोजगारासाठी असेल एक चांगला मार्ग या रिफायनरीच्या निमित्तानं आपल्या समोर दिसतो आहे कोकणवासियांच्या समोर दिसतो आहे यामध्ये जे काही बदल होतील जे काही पुढे वाटचाल होईल त्यासंदर्भात वेळोवेळी आम्ही अशी चर्चा घेऊ जनतेशी संवाद साधू तज्ञांशी संवाद साधू आणि अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचू आज या चर्चेत सागर चव्हाण सरांनी खूप विस्तारांना आणि खूप सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पाहत राहा कोकणचं नंबर वन महा कोकण साध लाईव्ह नमस्कार